हाय, गुड मॉर्निंग टू ऑल। आपण इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन ह्या सब्जेक्टमध्ये दोन लेक्चर प्रिव्हियसली बघितलेलं आहोत। अंडर वन केबलचं लेक्चर, त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, हे दोन लेक्चर आपल्याला बघितलेलं आहे। डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्येच त्याचं पुढचं पार्ट आहे की अकॉर्डिंग टू सप्लायनुसार आपण कसं डिस्ट्रीब्यूट करतो आहे। ओके, अकॉर्डिंग टू सप्लायमध्ये दोन प्रकारचे डिस्ट्रीब्युशन येतात, एक एसी डिस्ट्रीब्युशन आणि दुसरा डीसी डिस्ट्रीब्युशन। आज आपण एसी डिस्ट्रीब्युशन ह्या गोष्टीवर अभ्यास करणार आहोत। तरी तुम्हाला सगळ्यांना माहीत असल्याप्रमाणे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये प्रत्येक 2-3 दिवसाच्या नंतर एक व्हिडिओ अपलोड होत आहेत। आपण सगळ्यांनी रेग्युलरली ते व्हिडिओ बघत आहात। तर आजचा व्हिडिओ कसं वाटतंय तेही कमेंटमध्ये द्या, आणि पाठीमागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्याचं तुमचं काय रिव्ह्यू आहे, तुम्हाला कसं वाटलं ते व्हिडिओ, त्याच्यातनं काय तुम्ही अनुभव घेत आहे हे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चला तर आज आपण अकॉर्डिंग टू द सप्लाय डिस्ट्रीब्युशन कसं होतं ह्या गोष्टीकडे लक्ष देऊ। एसी डिस्ट्रीब्युशनमध्ये मेनला दोन प्रकार पडतात, प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन। प्रायमरी डिस्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये 11 KV कनेक्शन हा मॅक्झिमम असतो। प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये 11 KV कनेक्शन हा सगळ्यात मॅक्झिमम असतो। त्याच्यानंतर 6.6, 6.6 KV आणि 3.3 KV असं तीन प्रकारचं त्याच्यामध्ये कनेक्शन आहे प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये। आणि त्यात जे काही सप्लाय असणार आहे ते 3-phase AC सप्लाय असणार आहे आणि ते 3 वायरपासून बनतो। अजून एकदा, अकॉर्डिंग टू सप्लायमध्ये दोन प्रकारचे सप्लाय आहेत, एसी डिस्ट्रीब्युशन आणि डीसी डिस्ट्रीब्युशन। एसी डिस्ट्रीब्युशनमध्ये प्रायमरी डिस्ट्रीब्युशन आहे आणि सेकंडरी डिस्ट्रीब्युशन आहे। प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये 11 KV, 6.6 KV, 3.3 KV हे 3-phase AC आहे आणि 3 वायरपासून येतात। म्हणजे ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही हे जे सप्लाय आहे ह्या सप्लायला स्टेप डाऊन करूनच तुम्ही पुढाकार करायला पाहिजे, यूज करायला पाहिजे। पाठीमागचं आपण डिस्ट्रीब्युशन सेंटरमध्ये जे काही स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर यूज केलं होतं, डिस्ट्रीब्युशन पॉईंट यूज केलं होतं, त्या डिस्ट्रीब्युशन पॉईंटपर्यंत जे काही इनकमिंग होतं ते इनकमिंग प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये होतं, ते आपल्याला 11 KV इनकमिंग त्याला होता। ओके, आता हा 11 KV, 6.6 KV, 3.3 KV हा प्रायमरी डिस्ट्रीब्युशन झाला। ह्याचा अर्थ ते स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरपेक्षाही आधीचं पार्ट। आता स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरच्या नंतरचा पार्ट जो असणार आहे तो आहे तुमचा सेकंडरी डिस्ट्रीब्युशन। सेकंडरी डिस्ट्रीब्युशनमध्ये दोन वेगवेगळ्या कन्सेप्ट येतात। पहिला कन्सेप्ट आहे की 3-phase आणि दुसरा आहे सिंगल फेज। 3-phase 440 V सप्लाय असतो, सिंगल फेजमध्ये 230 सप्लाय असतो। इथं बघा, जर 3-phase असेल तर 440 V, सिंगल फेज असेल तर आपल्याला एक न्यूट्रल पॉईंट असतो, एक फेज असतो आणि 230 V सप्लाय असतो। लक्ष द्या, सेकंडरी डिस्ट्रीब्युशनमध्ये 3-phase सप्लाय आणि सिंगल फेज सप्लाय दोन प्रकार येतात। 3-phase 440 V कनेक्शन आहे, सिंगल फेजमध्ये 230 कनेक्शन आहे, 230 V। सिंगल फेज असताना एक फेज आहे आणि एक न्यूट्रल पॉईंट आहे 230 सप्लाय। 3-phase बघा, 3-phase 4 वायर येतात। कुठल्या कुठल्या येतात, RYB आणि न्यूट्रल पॉईंट। 3-phase 4 वायर आहेत, कोणकोणते, RYB आणि न्यूट्रल पॉईंट। सिंगल फेजमध्ये एक फेज येतोय आणि एक न्यूट्रल येतोय। इथं फक्त 2 वायरचा यूज होतो आहे, इथं 4 वायरचा यूज होतो आहे। आणि प्रायमरी डिस्ट्रीब्युशनमध्ये ज्यावेळी 11 KV येत असतो, 11 KV येत असताना RYB हे 3 फेज येत असतात, ते 3 वायरचा यूज करतो। आणि पुढे जाऊन डीसी डिस्ट्रीब्युशन येतोय, त्या डीसी डिस्ट्रीब्युशनमध्ये 2 वायर पॉईंट्स आहेत आणि त्याच्यानंतर 3 वायर सिस्टीम आहे, 2 वायर सिस्टीम आणि 3 वायर सिस्टीम, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया। पुन्हा एकदा ह्या गोष्टीकडे लक्ष द्या की डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये अकॉर्डिंग टू द सप्लाय एसी डिस्ट्रीब्युशन आणि डीसी डिस्ट्रीब्युशन दोन प्रकार,
एसी मध्ये प्राइमरी आणि सेकंडरी, प्राइमरी मध्ये 11 केव्ही 6.6 केव्ही 3.3 केव्ही 3 फेज एसी आहे आणि 3 वायर मध्ये आहे. हे जर स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरच्या आधीच पाहिलं म्हणजे स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरला हा इनपुट म्हणून काम करतोय आणि सेकंडरी डिस्ट्रीब्यूशन जो आहे तो स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मरच्या नंतरचा पार्ट जेणेकरून आपण रेसिडेंशियल आणि कमर्शियल साठी वापरतोय. त्याच्यामध्ये 3 फेज आणि सिंगल फेज येतात. 3 फेज 440 व्होल्ट, सिंगल फेज 230 व्होल्ट. आणि 3 फेज असेल तर 4 वायर आहेत आणि सिंगल फेज असेल तर 2 वायर आहेत. ओके, आपल्या यूट्यूब चॅनलच्या प्रत्येक व्हिडिओजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जे काही आमच्या व्हिडिओमधून जे काही अनुभव मिळते त्याचं तुम्ही कमेंट्सद्वारे लिहायला विसरू नका. चलो, बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.